नमस्कार मंडळी. ऑल इंडिया चॅम्पियन अस ठरलेली देवणी गाय नेमकी कशी असते आणि त्याच्या मालकाची मुलाखत आज आपण इथे घेणार आहोत, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत शिरड शहापूर येथे महादेव अकमवार यांच्या आखाड्यावरती खास देवणी गोवंशाविषयी मुलाखत घेण्यासाठी. तर आता त्याचा परिचय आपण जाणून घेऊयात थोडक्यात. सर, तुमचा थोडक्यात परिचय सांगा. नाव महादेव नारायण अकमार, शिरड शहापूर, तालुका औंढा, जिल्हा हिंगोली. फक्त ऑल इंडिया चॅम्पियन आलेली आहे 2019 मध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिळालेलं आहे. ऑल इंडिया चॅम्पियन आणि काल अमरावतीमध्ये तिसरा क्रमांक आलेली आहे. किती माळेगावमध्ये 2019 मध्ये दुसरा क्रमांक आली होती. पुरतात सांभाळायला पुरतात. जर देवणी नंबर एक वर देवणी देशीमध्ये दुधाला नंबर एक वर देवणी बी, म्हणजे कसं असते आपलं घर दाखिवणं, खाण्यापुरतं आणि वासरं. देवणी गायचं सरासरी दूध किती असते एका दिवसाचं? एका दिवसाचं दूध देवणी गायचं सरासरी 10 लिटर असते. सकाळी 5 लिटर आणि संध्याकाळी 5 लिटर. सकाळी 5 आणि संध्याकाळी 5. हो. आणि याच्यामध्ये उपजाती, म्हणजे पहिली उपजात याच्यामध्ये वानेरा, दुसरी उपजात बळंक्या आणि तिसरी उपजात शेवरा. शेवऱ्यामध्ये काळा भांडा येते प्रकार आणि बळंक्यामध्ये शुभ्र पांढरा येते आणि वानेरामध्ये पूर्ण पाठीमागं व्हाईट आणि गालाला काळा येते. आता तुमच्या जनावरांना खुराक काय काय देतात आणि चारा कोणत्या प्रकारचा देतात? खुराक जनावरांना आमच्या सकाळी 1 किलो पेंड, मक्का भरडा, हरभरा चुन्नी हे खुराक सकाळी संध्याकाळी 1-1 किलो. त्यानंतर कडबा कुट्टी आणि याची गवताची कुट्टी, म्हणजे नेपियर हे घास लावलेलं आहे ह्याची एक कुट्टी असते. याच्यानंतर आता सध्या माळेगावची जत्रा आहे 11 तारखेला, तर त्याबद्दल कशी तयारी चालू आहे? तयारी आमची जे काही आमचं दररोजचं असतं त्याप्रमाणेच तयारी. अशी काही वेगळी आम्ही तयारी करत नाही, कारण आता जवळपास 12 महिने जे खुराक आहे आणि जे काही वैरणं आहे तीच वैरणं असती की जत्रा जवळ आली म्हणजे चार रोज त्याची चांगली व्यवस्था करायची, नंतर त्याच्याकडे बघायचं नाही, अशातलं प्रकार नाही. जे काही असेल ते 12 महिने. बरेच शेतकऱ्यांचा प्रश्न असा असतो की देवणी गाय शांत असते का मार्की असते? एकदम शांत स्वभावानं, कुणीही सोडा, लेकरांना सोडा, कुणीही बांधा, काही बांधा, त्याच्यातलं तसा काही प्रकार नाही, एकदम शांत काय असते देवणी. आता एखादी तब्येत डाऊन झालेली गाय असेल किंवा तब्येतीमध्ये वाळलेली गाय असेल तर तिला सुधारण्यासाठी काय? जनताचे औषधं दिले पाहिजेत. पहिली महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जनताचं औषध दिल्याच्यानंतर तिला दररोज 1-1 किलो खुराक आणि जसं खाईल तसं वैरण त्याप्रमाणे तिला द्यायला हरकत नाही. जर तब्येत लगेच डाऊन असेल तर पशुवैद्यकीच्या सल्ल्यानुसार तिची ट्रीटमेंट करणं ह्या गोष्टी बघावं लागणार त्याच्यामध्ये. आणि देवणी गाय गाभण असल्यावरती कशा प्रकारे तिची काळजी घ्यावी? म्हणजे ज्या मारक्या जनावरापासून विलुप्त ठेवणं तिला, त्या देवणी गायला आणि ज्या देवणी गायच्या जवळजवळ आले म्हणजे विण्याच्या जवळजवळ आले म्हणजे थोडा बहुत खुराक वैरण ह्याची व्यवस्था व्यवस्थित करणे, बाकी दुसरं काय त्याच्यामध्ये असं काही हे नाही, वेगळं करायची गरज नाही तिला. देवणी गाय जर घ्यायची असेल तर कुठे भेटेल त्याविषयी थोडी आपल्याला पहिली देवणी जर गाय घ्यायची असेल तर आता उद्या माळेगाव यात्रा चालू आहे. माळेगाव यात्रेमध्ये देवणी जनावरं भरपूर येतात. त्यानंतर आपल्याकडं हाळीचा बाजार आहे, उदगीरचा बाजार आहे, या बाजारामध्ये देवणी गाय येतात. अंदाजे किंमत किती असते या देवण्या गायची? किंमत अंदाजे 25,000 पासून ते 60-70-80 हजारापर्यंत किमती आहेत आणि प्रदर्शनाची गाय घ्यायची असेल तर 1 लाख रुपयाच्या वरती किमती आहेत त्याच्यामध्ये. आता ही तुमची गाय आहे, साधारण हिची किंमत किती असेल? हिची किंमत 1 लाख रुपये. 1 लाख रुपये. हिचं वैशिष्ट्य कसं, हिची वसवंट कशी आहे, त्यानंतर तिच्या कासाची ठेवण कशी आहे, कासाची ठेवण झाल्याच्या नंतर तिची हाईट लेंथ आणि तिची स्किन कशी आहे आणि तिचं वानेर पण कसं आहे ह्याच्यामध्ये बघितली जातात मेन. म्हणजे आता प्रत्येक गायला तर कंबळ आणि बोंबूट असतंच. तिला पकडले प्रदर्शनासाठी निवड कशा पद्धतीने करतात? प्रदर्शनासाठी निवड करायची असले, निवड जर करायची असेल तर त्याच्यामध्ये गायीची पहिली महत्त्वाचा मुद्दा बघितला जातो की गायीची हाईट लेंथ कशी आहे, त्यानंतर गायीची स्किन कशी आहे, कपडा कसा आहे गायीचा, आणि त्यानंतर गायीच्या कासाची ठेवण कशी आहे, गायीची कासाची ठेवण कशी आहे, गायीच्या सडाचं अंतर कसं आहे आणि गायीचं जे पुढचा जे माथा आहे हे माथा कसं आहे, वानेर पण कसं आहे, ह्याच्यावरती गायीच्या प्रदर्शनाची वैशिष्ट्य ठरवले जातात. वार्षिक उत्पादन असं निघतं की दूध तर एका टायमाला 5 लिटर देतात आणि दोन्ही टायमाचं 10 लिटर दूध होतं याचं. आणि वासरू जर एक चांगल्या पद्धतीचं निवडलं तर वासरू एका 6 महिन्यामध्ये 50,000 ते 60,000 रुपयाचं एक वासरू होते सरासरी. म्हणजे आता जे शेतकरी सध्या जर्सी गायकडे वळाले आहेत तर त्याच्यासाठी
देशी गाय हा एक उत्तम पर्याय आहे. देशी गाय सांभाळायलाच पाहिजेत घरामध्ये, एक एक तरी देशी गाय सरासरी प्रत्येक शेतकऱ्यांना ठेवायलाच पाहिजेत. हा व्यवसाय झाला दुधाचा, जर्सीचा तो वेगळा भाग आहे, पण सरासरी घरच्यासाठी एखादी तरी गाय देशी गाय बाळगायला पाहिजेच, सांभाळायला पाहिजे सरासरी. प्रोत्साहन मिळू शकतं त्याच्यामुळे. हां, उत्पादन गाय जर आपली कुठल्या नंबरात बसली, जसं की जालन्याचं मागच्या वेळेस प्रदर्शन झालं, शिर्डीचं झालं, तर 100% उत्पादन मिळू शकते, मिळू शकत नाही अशातला भाग नाही आहे. प्रदर्शनामध्ये फायदा होऊ शकते. तुमचा एकदा पूर्ण मोबाईल नंबर सांगा. 99 21 14 53 94. मिळू शकेल ना देवली गाय जर पाहिजे तर तुमच्याकडे मिळू शकते? मिळू शकेल, मिळू शकेल, काही विषय नाही, भेटून जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती, जर ज्यांना कुणाला देवणी गाय घ्यायची असेल त्यांनी महादेव अकोमार सरांसोबत संपर्क साधावा. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा, आणि अशाच नवनवीन मुलाखत बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.